लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदानाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हे केवळ अधिकार नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी देखील आहे भारतात अनेक वर्षांच्या संघर्षानंतर लोकशाही प्रस्थापित झाली आणि त्याच्या माध्यमातून नागरिकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा हक्क मिळाला या व्यवस्थेमुळे सामान्य नागरिकांना देशाच्या भविष्याचा निर्णय घेण्याची संधी मिळते परंतु अद्यापही आपल्या देशात अनेक नागरिक मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होत नाहीत त्यामुळे मतदान जनजागृती आवश्यक ठरते मतदानाचे महत्त्व मतदान हे केवळ प्रतिनिधी निवडण्याचे साधन नाही तर ते आपल्या देशाच्या विकासाच्या दिशेचे निर्देश देते जर नागरिक मतदान करत नसतील तर त्यांची प्रतिनिधी निवड प्रक्रियेत भूमिका घटते आणि अशा परिस्थितीत अनेक वेळा चुकीचे किंवा अपात्र प्रतिनिधी निवडले जातात मतदानामुळे जनतेचे मत व्यक्त होते आणि प्रत्येक मताचे मोल असते त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी आणि लोकशाही व्यवस्थेचे योग्य पालन होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे मतदान जनजागृतीची आवश्यकता भारतात अनेक लोक शिक्षणाच्या अभावामुळे किंवा अज्ञानामुळे मतदानाचे महत्व समजून घेत नाहीत काही नागरिकांना मतदान प्रक्रियेची माहिती नसते तर काही जणांना मतदार यादीत नोंदणी कशी करायची हे माहित नसते विशेषत ग्रामीण भागात मतदानासंबंधी जागृती कमी आहे त्याशिवाय जण आपल्या मतदानाचा उपयोग नाही असा गैरसमज बाळतात त्यामुळे अशा नागरिकांना जागृत करून त्यांना मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे मतदान जनजागृतीचे उपक्रम मतदान जनजागृतीसाठी सरकारसह सा अनेक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटना कार्यरत आहेत विविध प्रचार माध्यमांद्वारे जसे की रेडिओ दूरदर्शन सोशल मीडिया इत्यादींचा वापर करून लोकांना मतदानाचे महत्व सांगितले जाते शाळा महाविद्यालयातून विद्यार्थ्यांमध्येही मतदानाबद्दल जागरूकता निर्माण केली जाते मतदानाच्या दिवशी खासगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देतात ज्यामुळे नागरिक मतदानाचा हक्क बजावू शकतात निष्कर्ष मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मौलिक हक्क आहे तो योग्यरित्या वापरला गेला पाहिजे आपण ज्या प्रतिनिधींना निवडतो त्यांच्यावरच आपल्या देशाच्या भविष्याचे नियोजन अवलंबून असते म्हणूनच प्रत्येकाने मतदान करणे हे अत्यावश्यक आहे याद्वारे आपण एक मजबूत आणि समृद्ध भारत घडवू शकतो मतदान जनजागृतीमुळे नागरिकांना त्यांच्या हक्कांबद्दल माहिती मिळते आणि लोकशाही व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे